गोरा, लेखक रवींद्रनाथ टागोर। गोरा ही रवींद्रनाथांची एक प्रसिद्ध कादंबरी। आपल्याला लागले तर नाही ना आई, जोपर्यंत तू त्या ख्रिस्ती मोलकरिणीला काढून टाकत नाहीस तोपर्यंत तुझ्याकडे अन्न ग्रहण करता येणार नाही। गोरा, अरे कसं असं बोलवतो रे तुला, तुला वाचवलंय तिनं। भाई विनय, आपण दोघे एक आहोत, कोणी आपल्याला निराळ करू शकणार नाही, कोणी अडवू शकणार नाही। मला ना विनय बाबूंचा रागच येतो, ते सारखं सारखं गोरा गोरा असंच करत असतात। तू काहीही म्हण ललिता, पण विनय बाबू विलक्षण चांगलं बोलू शकतात। हा, घोषपूरचे लोक फार बदमाश आहेत। नाही, ते निर्भय आणि स्वतंत्र वृत्तीचे आहेत, मुकाट्याने अन्याय सहन करत नाहीत। या भागातील परिस्थिती तुम्हाला मुळीच माहिती नाही गौर मोहन। काय तू हिंदू आहेस? हो, मी हिंदू आहे। गौरमोहन बाबूंकडूनच? होय, त्यांच्याकडूनच मी दीक्षा घेतली, तेच माझे गुरु आहेत। परेश बाबू, आज मी खरोखर सेवेचा अधिकारी बनलोय। मी एका विशाल सत्याच्या अंतर्भागी येऊन उभाय। परेश बाबू, मी बचावलोय। परेश बाबू, मी बचावलोय।